खरं म्हणजे मागचं सरकार जे होतं त्या सरकारनेच बदल्यांवर बंदी टाकली होती आणि जसं तुम्ही सांगितलं आम्ही 30 जूनलाच आलो तोपर्यंत बंदीच होती आणि त्याच्यानंतरही बंदीच होती, त्यामुळे मुळातच बदल्यांचा कालावधी निघून गेला होता. कालावधी निघून गेल्यानंतर आपण म्हणतात तसे विनंती बदली आपल्याला करता येते, पण विनंती बदली हा अधिकार नाहीये. विनंती बदली हे डिस्क्रिप्शन करायची की नाही करायची त्या परिस्थितीच्या आधारावर ठरतो, पण जरी आपण बदल्या केल्या नसल्या तरी मोठ्या प्रमाणात प्रमोशन्स केले आणि त्या प्रमोशनमुळे त्या बदल्या झाल्यात. म्हणजे आपण बघितलं असेल तर एससीच्या वरचे सीईचे वगैरे तर सगळे प्रमोशन झालेच, एससीचं केलं होतं पण कोर्ट केसमुळे ते अडकलेलं आहे. त्यानंतर आता डेप्युटी इंजिनियर टू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर याचे प्रमोशन आपण केलं, आता अंतिम टप्प्यात फाईल सीएम साहेबांकडे सादर केली आहे, त्यामुळे त्यातही आपण मोठ्या प्रमाणात बदल्या, कारण जसा प्रमोशन होतात तसा त्या ठिकाणी बदल्या होतात. आणि या संदर्भात आपण यावर्षी सगळ्या म्हणजे डिपार्टमेंट मधल्या सगळ्या डिपार्टमेंट हेड्सला पत्र दिलंय की त्यांनी आपला जो बदलीचा कालावधी आहे एप्रिल टू मे एक महिना आधी बदलीच्या संदर्भातले सगळे प्रपोजल्स त्यांनी द्यावेत अशा प्रकारचा ऑर्डर ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे यावेळेस बदलीच्या कालावधीतच या सगळ्या बदल्या करायचा शासनाचा निर्णय.